जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात तासभर चर्चा झाली. महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हजारे यांच्याशी बोलणे करून दिले, पण जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम असल्याचे हजारे यांनी सांगितले. हजारे यांनी विविध मागण्यांसाठी 2 ऑक्टोबरपासून राळेगण सिद्धी येथे आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी व सरकारने हजारे यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेतले आहेत याची माहिती देण्यासाठी महाजन आज येथे आले होते. त्यांची सुमारे 1 तास चर्चा झाली व उभय त्यांनी एकत्र भोजनही घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, हजारे यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट बाजारभाव देण्याचा कायदा सरकारने केला आहे. तसेच ठिबक संचावर 18% 12% GST कमी केला आहे, मात्र हजारे यांनी तो 4% करावा असे सुचविले आहे. त्याबाबत आम्ही सरकारी पातळीवर निर्णय घेणार आहोत. याबाबत हजारे यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले आहे. तसेच लोकपाल व लोकायुक्त नेमणुकीबाबत सरकार अंतिम टप्प्यात आहे, लवकरच त्यांची नेमणूक होणार आहे. त्यांच्या नियुक्तीमधील अडथळे दूर झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांबाबत आम्ही निवडणूक आयोगास कळविले आहे. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर आम्ही हजारे यांना कळवू. बहुतेक सकारात्मक चर्चा झाली आहे, त्यामुळे हजारे यांनी उपोषण करण्याची वेळ येणार